आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस, सावित्रीबाई फुलेंची जयंती, भारतातील पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका, पहिली शिक्षणतज्ज्ञ सावित्रीबाई फुले। पहिली शाळा त्यांनी काढली 1848 साली 1 जानेवारीला। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी शाळा काढली आणि त्यांना घर सोडावं लागलं। सनातन्यांनी घरी गोविंदरावांना जाऊन सांगितलं की आम्ही तुमच्यावर बहिष्कार घालू। अर्थात बहिष्काराची भीती एवढी प्रचंड असते की त्यापुढं गोविंदरावांनी स्पष्ट सांगून टाकलं की बाबा रे, तू घरात राहा पण शाळा शिकवायचं बंद कर, आणि शाळा शिकवायची असेल तर घरातून बाहेर हो। सावित्रीबाईने आणि महात्मा ज्योतिबा फुलेने ऐन तारुण्यात सुरुवातीच्या उमेदीच्या काळात घर सोडलं। त्यांना आसरा दिला उस्मान शेख यांनी। उस्मान शेख यांनी आसरा दिला। त्यांची भगिनी पुढं सावित्रीबाईंच्या बरोबर काम करू लागली, फातिमा शेख। त्या मुस्लिमांच्या मधल्या पहिल्या शिक्षिका बनल्या। ह्या दोघींच्या प्रयत्नामुळं आज आपण शिकलो आहोत, आज आपण पुढं आलो आहोत। 1851 साली या दाम्पत्यानं अतिशूद्रांच्यासाठी शाळा काढली, म्हणजे अस्पृश्य किंवा दलित म्हणतात त्यांच्यासाठी शाळा काढली, त्यांच्या ज्ञानाची कवाडं उघडी केली, म्हणून तेही आज पुढं आलेले दिसत आहेत। या दाम्पत्यानं एवढंच केलं नाही, तिथं एक बोर्ड लावला होता, ज्या विधवेचं पाऊल वाकडं पडलं असेल, चुकीचं पडलं असेल आणि ती गरदोर राहिली असेल, तर तिनं आत्महत्या न करता आमच्या इथं येऊन बालकाला जन्म द्यावा, आम्ही त्या बाळाला सांभाळू। मित्रांनो, त्या काळामध्ये ह्या सुतिकाग्रहामध्ये 42 महिलांचं बाळंतपण सावित्रीबाईने केलं आणि त्यांची मुलं सांभाळली। त्यातलाच एक मुलगा काशीबाई नावाच्या विधवेचा, तो त्यांनी दत्तक घेतला आणि त्याला पुढे यशवंत नाव देऊन डॉक्टर केलं। ह्या ज्या 42 महिला होत्या ना, त्या सगळ्याच्या सगळ्या ब्राह्मण होत्या। सर्व जातीच्या सर्व धर्माच्या महिलांच्यासाठी पुरुषांच्यासाठी या दोघांनी काम केलेलं आहे। दारूबंदीचा पहिला अर्ज महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेला आहे। प्राथमिक शिक्षण सक्तीजाने मोफत करावं म्हणून पहिली मागणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेली आहे। अर्थात ती मागणी पुढं शाहू महाराजांच्या काळात शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीजाने मोफत करून प्रत्यक्षात आणली। त्यानंतर सर्वसामान्य लोक महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढ्यात उतरले, स्त्रिया स्वातंत्र्यलढ्यात उतरल्या, त्यांच्याही इच्छा आकांक्षा वाढल्या, त्या इच्छांना मूर्त रूप देण्यात आलं आपल्या संविधानामध्ये, आणि ते काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। त्यांनी ह्या संविधानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीजाने मोफत करावं असं मार्गदर्शक तत्त्वामध्ये लिहून ठेवलं आहे। अर्थात आजसुद्धा प्रत्यक्षात प्राथमिक शिक्षण सक्तीजाने मोफत झालेलं नाही, उलट शिक्षण जास्तीत जास्त महाग होत चाललं आहे, आणि हे शासन शिक्षण महाग करण्यामध्ये आणखी पुढाकार घेते, शाळा बंद करते। आज सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण वर्तमानपत्र उघडलं तर लक्षात येईल की महाराष्ट्रातल्यासुद्धा अनेक शाळा त्यांनी बंद करून एकत्रीकरणाच्या नावाखाली खेड्यापाड्यातून शिकणाऱ्या लहान मुलांचं शिक्षण बंद केलेलं आहे। महात्मा ज्योतिबा फुलेंनी हंटर कमिशन पुढं जशी साक्ष दिली, तसं त्यांनी सांगितलं की विद्येविना मती गेली। शिक्षणाचं महत्त्व सांगताना महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले। अविद्या, विद्या म्हणजे काय? विद्या म्हणजे शिक्षण, पण लिहिण्या वाचण्या शिक्षण नुसतं नव्हे, त्यात पुढं लक्षात येते विद्येविना मती गेली। मती म्हणजे बुद्धी, बुद्धी विद्येनं बुद्धी मिळाली पाहिजे, चिकित्सक वृत्ती आली पाहिजे, चांगलं काय आणि वाईट काय ओळखता आलं पाहिजे, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याचं धाडस आलं पाहिजे, आणि याला म्हणायचं मती। ही मती गेल्यामुळं शूद्र खचलेत, आणि आज आपलं असं दिसतं की आजसुद्धा ती मती आपल्या लोकांच्याकडे नाही। म्हणून तर सुशिक्षित मंडळीसुद्धा बुवाबाबांच्या मागं फिरताना दिसतात। दुप्पट रक्कम करून देतो म्हणून सांगणारा कोणी भेटला तर त्याच्यात आपले पैसे गुंतवतात, आणि कुणी रामाच्या नावावर, कुणी आणि कुणाच्या नावावर लोकांच्यात फूट पाडायला लागला, शिवाजी महाराजांचं नाव घेऊन फूट पाडायला लागला तर त्याच्यामागे धावत जातात। छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला आहे।
महात्मा फुलेंनीच शिवाजी महाराजांची पहिली जयंती केली, त्यांनीच शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. या पोवाड्यात महात्मा फुले म्हणतात, पाण्यात मासा खेळे गुरु कोण असे त्याचा. म्हणजे पाण्यातल्या माशाला जसं गुरु असण्याची गरज असत नाही, तसं शिवाजी महाराजसुद्धा त्याच वातावरणात होते, त्याच कौटुंबिक वातावरणात होते, घरात होते, सगळे बघत होते त्यांना. असल्या भुक्कड गुरूंची गरज नव्हती, पण पुढच्या काळामध्ये काही ब्राह्मण्यवादी मंडळींनी, वैदिकांनी शिवाजी महाराजांची बदनामी करण्याच्या उद्देशानं त्यांना दोन गुरु त्यांच्या नावावर नोंदवून टाकले आणि त्यांना मुस्लिम द्वेष्टे ठरवले. खरं म्हणजे महात्मा फुलेंच्या काव्यातून आपल्या लक्षात येतं की शिवाजी महाराज हे शूद्रांचे राजे होते, या शेतकऱ्यांचे राजे होते, स्त्रियांचे राजे होते. स्त्रियांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी कायदे केलेले आहेत, पण त्यांना गोब्राह्मण प्रतिपालक असं म्हटलं गेलं. खरं म्हणजे हे सुद्धा चुकीचं होतं, पण इथल्या समाजाला फसवण्यासाठी इथल्या इतिहासकारांना उद्योग केला. तो उद्योग केला, पण त्याला उत्तर द्यायला हे बहुजन समाज, त्यांना विद्याच नव्हती. त्यांनी लिहायला वाचायला शिकले, प्राध्यापक झाले, हजारो रुपयेचा पगार घेतला, पण त्यांनी महात्मा फुलेंचा पोवाडा समजून घेतला नाही, वाचलासुद्धा नाही. महात्मा फुलेंच्या अनेक अनुयायी यावरती लिहिलेला आहे. त्यांनीसुद्धा शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लिहिला, पण तो इतिहास वाचण्याची तसदी इथल्या प्राध्यापकांनी, अगदी बहुजन समाजातल्या प्राध्यापकांनीसुद्धा घेतली नाही. त्यांनी शिवाजी महाराजांना मुस्लिम द्वेष्टे म्हणूनच रंगवलं आणि आपल्याला दिसतं की शिवाजी महाराजांच्यावर हिंदू मुस्लिम दंगली घडवण्यासाठी वापर करण्यात आला. खरा इतिहास ज्यावेळी खरोखर विद्या लोकांनी मिळवली, बहुजन समाजात लोक शिकले, त्यावेळीच आला आणि आता खरा इतिहास आपल्याला बाहेर आला दिसतो आहे. महात्मा फुले हे काही ब्राह्मण द्वेष्टे नव्हते. आपण बघितलं की त्यांनी जे सूचिकाग्रह काढलं त्यातल्या 42 महिला फक्त त्याच्यात आल्या त्या सगळ्याच्या सगळ्या ब्राह्मण होत्या. त्यांनी जो मुलगा दत्तक घेतला तो एका ब्राह्मण विधवेचाच होता. एवढंच नाही तर त्यांनी जी संस्था काढली त्या संस्थेचे त्यांच्याशिवाय उरले सगळे संचालक हे ब्राह्मण होते. आणि त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली ती भिडेवाड्यात, ती भिडेसुद्धा ब्राह्मणच होते. आपल्याला हीच गोष्ट वारकरी पंथात दिसते, बसवेश्वरांच्या बाबतीत दिसते, आणि त्याही पुढे अगदी चार्वाकापासून बुद्ध आणि महावीर यांच्याही काळामध्ये अनेक ब्राह्मण समतावाद्यांच्या बाजूला आलेत. म्हणजे ही लढाई ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर अशी नसून ब्राह्मण्यवादी, चातुर्वर्ण्यवादी जे समाजामध्ये स्वतःला श्रेष्ठ समजतात, जातीवर्ण किंवा जन्मावरून श्रेष्ठ समजतात, ते एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला समतेचा विचार सांगणारे, अशी ही लढाई आहे. पण त्याला नाव मात्र ब्राह्मण ब्राह्मणेतर असं चुकीचं नाव दिलेलं दिसते. या वर्णवर्चस्ववाद्यांनासुद्धा चिकित्सक वृत्तीनं महात्मा फुलेंनी उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात, ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मण जन्माला आले आणि क्षत्रिय बाहूतून, वैश्य मांड्यातून आणि पायातून शूद्र आले, तर चार ठिकाणी या ब्रह्म्याला योनी होती काय? चार ठिकाणी योनी असेल तर तो महिन्यात 16 दिवस पारोसा बसत होता काय? महात्मा फुले अशी चिकित्सा केलेली आहे. आपणसुद्धा अशी देवदेवतांची धर्माची चिकित्सा केली तरच खरा धर्म, खरा देव आपल्याला समजू शकेल. महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार त्यांच्या समग्र वाङ्मयामध्ये, जे महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय म्हणून शासनानं छापलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. आपल्यातल्या प्रत्येकानं हा ग्रंथ आपल्या घरात ठेवला पाहिजे, तो वाचला पाहिजे. जर आपण महात्मा फुलेंचं ऋण मान्य करत असू, सावित्रीबाईंचं ऋण मान्य करत असू, तर आपल्याला त्यांचे विचार समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर पुन्हा एकदा पूर्वीचीच मनुस्मृती येईल, आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे.